नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ ट्रेडर ट्रेनर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळी आपण विविध टॉपिक्सवर चर्चा करतो आहे, तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की वेल्थ मेकर्स अँड डिस्ट्रॉयर्स. लक्षात ठेवा, तुम्ही खूप साऱ्या वेळा मार्केटमध्ये शिकताना किंवा विविध टी व्ही चॅनल्स न्यूजपेपरमध्ये खूप साऱ्या वेळा स्टॉक मार्केटच्या पैसे कमावून देणाऱ्या कंपन्यांबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. आणि ठीक आहे, म्हणजे एक मोटिवेशनसाठी ही गोष्ट नक्कीच चांगली आहे, परंतु नाण्याची दुसरीही बाजू आहे. लक्षात ठेवा, जसं लोकांना मार्केटमध्ये पैसे मिळतात, तसंच याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्यांमुळे लोकांचा लॉसही झाला. यालाच आपण बोललो की गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या तसेच कंगाल करणाऱ्या कंपन्या कोणत्या, तर आज आपण या सगळ्या दोन्ही बाजूची चर्चा करणार. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला याच्यातून शिकायला मिळणार आहेत, आणि तुम्हाला मी आज चांगल्या 5 कंपन्यांची नावं सांगणार आहे, आणि ज्याच्यामुळे लोकांचा खूप सारा लॉस झाला त्या 5 कंपन्यांची नावं सांगणार आहे. म्हणजे आपण दोन्ही गोष्टी डिस्कस करणार आहे, तसेच यानंतर ना आपण याच्यातून काय शिकायचं, कशा प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असो या ट्रेडिंग असू द्या, ह्या गोष्टी करायला ह्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की 5 वेल्थ मेकर स्टॉक्स, म्हणजे ज्याच्यामुळे लोकांना पैसे मार्केटमधून खूप सारे मिळाले, म्हणजे जी लोक इन्व्हेस्टेड राहिली मार्केटमध्ये चांगल्या स्टॉक्समध्ये, आणि या कंपन्यांनी लोकांना भरपूर भरभक्कम पैसा दिलेला आहे. अशा आधी सुरुवातीला 5 कंपन्या बघू, आणि त्याच्या नंतर ना आपण मग ज्या कंपन्यांमुळे लोकांचे लॉस झाले अशा कंपन्या बघू, जेणेकरून तुम्हाला मार्केटच्या दोन्ही गोष्टी समजायला मदत होईल. तर सर्वप्रथम लक्षात ठेवा, उदाहरण घेऊ आपण विप्रोचं. खूप साऱ्या वेळाला तुम्ही विप्रोबद्दल ऐकलं असेल, विप्रोबद्दल न्यूजपेपर, न्यूज चॅनेल्स आणि खूप सारे ब्लॉग्स लिहिले गेलेले आहेत. तर मित्रांनो, जवळपास हा विप्रोचा गेल्या 40 वर्षाचा ग्राफ आहे, 35 ते 40 वर्षाचा आपल्याला अव्हेलेबल झालेला आहे 95 सालापासूनचा. जर तुम्हाला ते येस दिसतो, येस अर्थ स्प्लिट, बरोबर. खूप साऱ्या वेळा हा स्टॉक स्प्लिट झाला आहे, या स्टॉक्सने खूप साऱ्या वेळा बोनस पण दिलेला आहे लोकांना, आणि खूप सारे चांगले पैसे इंडियन मार्केटमध्ये एक हिस्ट्री बनवलेली या स्टॉकने आजपर्यंत, आणि भरभक्कम पैसा तुम्हाला मिळेलेला. आता हा ह्याचा लाईफटाईमचा ग्राफ आहे, लक्षात ठेवा. ह्या ज्या कॅन्डल्स दिसत आहेत त्या मंथली कॅन्डल आहे, म्हणजे एका महिन्याची एक कॅन्डल घेतली आहे, जेणेकरून तुम्हाला ग्राफ अगदी व्यवस्थित दिसावा. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जर तुम्ही 10,000 रुपये 1986 साली विप्रोमध्ये गुंतवले असते, तर त्याची आजची किंमत, म्हणजे 2018 ते 20 दरम्यानची किंमत होती 480 करोड रुपीज. मित्रांनो, हा मित्रांनो कोटी, 480 कोटी रुपये. आणि हे खरंय मित्रांनो. मग हे कशामुळे झालं, स्प्लिट, बोनस, त्याचे विविध मिळाले डिव्हिडंड्स, हे सगळं धरून ही एवढी एक प्राईज आहे, म्हणजे असं ऐकलं जातं, बोललं जातं याच्याबद्दल. तर हा आहे पहिला स्टॉक विप्रो, की ज्याने गुंतवणूकदारांना खूप सारे पैसे दिले. याच्यानंतर ना आपण दुसरा स्टॉक बोलू की आयशर मोटर्स. आयशर मोटर्स तुम्ही नाव ऐकलं असेल, खूप साऱ्या लोकांनी ट्रक्सवर वगैरे हे नाव पाहिलं असेल, परंतु मित्रांनो जी बुलेट गाडी आपण वापरतो ते आयशर मोटरचीच गाडी आहे, आणि आयशर मोटरने ही गुंतवणूकदारांना खूप सारं मालामाल केलेलं आहे आणि खूप सारा पैसा दिला आहे. जी लोक यांनी योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांसाठी. तर तुम्ही जर पाहायला गेला तर जवळपास 1995-96 दरम्यान हा स्टॉक्स अगदी 200 ते 250 रुपयाच्या दरम्यान ट्रेड करत होता, अगदी 200 ते 250 रुपयाच्या दरम्यान. आणि मित्रांनो, या स्टॉकने 2017 साली जवळपास 34,000 रुपयाचा हायएस्ट प्राईस दाखवली मार्केटमध्ये त्याने, आणि खूप चांगली वाढ दिली. तुम्ही आपण बघतो की खूप साऱ्या बुलेट, त्यांच्या ज्या आयशरच्या गाड्या असतात त्या चांगल्या परफॉर्म केला मार्केटमध्ये. आणि तुम्हाला एक सांगतो गोष्ट याच्यामध्ये, की जर तुम्ही 2002 साली एक बुलेट घ्या, म्हणजे त्यावेळी बुलेटची प्राईस 55,000 होती, ती बुलेट घेण्याऐवजी जर त्या साली 2000 साली 55,000 रुपये आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले असते, तर 2017 ते 2018 साली याची किंमत होती 7.5 कोटी रुपये. लक्षात ठेवा, किती, 7.5 कोटी. जवळपास 16 ते 17 वर्षात एवढा रिटर्न हा आयशर मोटरने भरभक्कम लोकांना दिलेला आहे. तर मित्रांनो, ही एक चांगली कंपनी आहे. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ सगळा पाहायचा आहे तुम्हाला, कारण शेवटी खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यातून सांगणार आहे. ओके, तर याच्यानंतर ना तिसरा स्टॉक आपण बोलणार आहोत, MRF, जी टायरची कंपनी. लक्षात ठेवा, आपण जर गाडी घेत असतो, 2-व्हीलर असो 4-व्हीलर असो, आपण आवर्जून विचारतो की गाडीचा टायर कोणत्या कंपनीचा, MRF चा द्या असं मला वाटतंय. मी तरी स्वतः मागतो, किंवा तुम्ही असंच मागितलं असेल कधीतरी. ओके,
तर हे का मागतो, कारण ह्या ब्रँडवर सगळ्यांना ट्रस्ट आहे. हा स्टॉक 1996 ते 1995 साली जवळपास एक असा 100-200 रुपयाच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. आता ह्या ज्या छोट्या प्राईस का दिसत आहेत अशी प्लेन लाईन, तर प्राईस ही एका म्हणजे कमी रेंजमध्ये असल्यामुळे तुम्हाला छोटे छोटे दिसत आहे. इथून जसं प्राईस आणि मार्केट स्पाईक झालं तसं या स्टॉक्सने पण जोरदार रॅली दिली. जवळपास 84,000 घरामध्ये तो जाऊन आलेला आहे, लक्षात ठेवा. आत्तापर्यंत त्याला स्प्लिट केलेलं नाही. तर तुम्ही जर एम आर एफमध्येही खूप सारे उदाहरणं ऐकले असतील की एम आर एफमध्ये जर 1980-90 आपण 10-20,000 इन्व्हेस्ट केले असते तर आजच्या कंडिशनला याच्यामध्येही करोडो रुपये आपल्याला मिळाले असते. आता याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे याच्या इन्फोसिस, लक्षात ठेवा. विप्रोप्रमाणेच आय टी सेक्टरमधील इन्फोसिस एक छान कंपनी आहे. त्या कंपनीने पण आजपर्यंत खूप सारा चांगला पैसा लोकांना दिलेला आहे. आणि तुम्ही जर पाहत असाल तर ग्राफवर बघा, इथे येस येस दिसतं, येस सारतो तर स्प्लिट. हा स्टॉक्सही खूप सारा वेळा स्प्लिट झालेला आहे. या स्टॉक्सनेही खूप सारा वेळा बोनस दिलेला आहे. आणि विप्रोप्रमाणेच तुम्ही इन्फोसिसमध्ये 1995 जर 10,000 गुंतवले असते तर याची आजची किंमत ही करोड रुपये झाली असती. आणि हा स्टॉक जर समजा स्प्लिट झाला नसता, म्हणजे कंपनीने याला स्प्लिट केला नसता, तर आजची एका स्टॉकची किंमत जवळपास 9 लाख रुपयांच्या घरामध्ये असते, लक्षात ठेवा. म्हणजे त्यावेळीचा 100 ते 150 रुपयाचा स्टॉक आज 9 लाख रुपये ट्रेड करत असता जर कंपनीने याला स्प्लिट केला नसता तर. आता हे स्प्लिट केल्यामुळे स्टॉकची प्राईस कमी राहते. आता कंपनी कॉस्ट स्टॉक स्प्लिट करते वगैरे वगैरे ह्या गोष्टी मी याच्या आधी सांगितलेल्या आहेत. आणि तुम्हाला अजून डीप शिकायचं असेल तर आपले वेबिनारही अटेंड करत जा, जिथे आपण अशा गोष्टी डिस्कस करत असतो. तर मित्रांनो, हे उदाहरण पाहिलं आपलं इन्फोसिसचं. आणि आता पाहू एक बँक, HDFC बँक. लक्षात ठेवा, HDFC बँक प्रायव्हेट सेक्टरमधील खूप चांगली बँक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, HDFC बँकेने पण जर तुम्ही बघितलं तर 1996 अगदी 20-30 रुपयाच्या रेंजमध्ये तो ट्रेड करत होता. आजपर्यंत तो 2-3 वेळा स्प्लिट पण झालेला आहे. आत्ता जरी तो स्टॉक 1,000 रुपयाच्या रेंजमध्ये ट्रेड करत असला, 1,100 रुपयाच्या रेंजमध्ये ट्रेड करत असला, तरी तो स्टॉक 2,200-2,400 रुपये जाऊन आलेला आहे. तिथून त्याचं स्प्लिटिंग केलेलं असतं. लक्षात ठेवा, ज्यावेळी कोणतीही कंपनी एखादा स्टॉक स्प्लिट करते त्यावेळी तिची जी स्प्लिट केलेली प्राईस असते, म्हणजे जर समजा तो स्टॉक 2,000 असेल आणि कंपनीने तो स्टॉक स्प्लिट केला, म्हणजे एकाच एक गुणोत्तराने, म्हणजे तुम्हाला काय मिळेल याच्यामध्ये की तुमच्याकडे जर समजा 2,000 रुपयाचा एक स्टॉक असेल तर तो स्टॉक स्प्लिट केल्यानंतर ना एकाच 2 झाल्यावर तुम्हाला तुमच्याकडे 2 स्टॉक येतील. आता चार्टवर दिसताना ती किंमत 1,000 रुपयाच्या फरकाने दिसते, कारण जर 2,000 किमतीने स्टॉक दिसला तर मोठा गॅप तयार होतो. म्हणून ही प्राईस चार्टवर मॅप किंवा ॲव्हरेज केली जाते. त्यामुळे लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. कधी कधी तुम्हाला वाटेल अरे ही प्राईस 1,300 दिसते ह्याच्यावर कसा गेला, तर ते स्प्लिटिंग नंतर ना ह्या प्राईस सगळ्या मॅच केल्या जातात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला विविध सेक्टरचे विविध स्टॉक्स सांगितले. मित्रांनो, अशा एक प्रकारचे खूप सारे स्टॉक्स मार्केटमध्ये आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना खूप सारे पैसे दिलेले आहेत. ओके, आता मी शेवटी तुम्हाला एक काम देणार आहे, ते त्यासाठी हा व्हिडिओ सगळा पहा. तसेच मित्रांनो, आपण आता पाहूया 5 वेल्थ डिस्ट्रॉयर स्टॉक, की ज्याने गुंतवणूकदारांचे पैसे घालवले, ज्याच्यामध्ये लोकांनी योग्य वेळी बाहेर नाहीत पडले, त्यामुळे लोकांचा खूप सारा लॉस झाला. परंतु तत्पूर्वी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक चांगली आजची माहिती घेऊन आलो आहे. तर तुम्हाला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर क्विकमध्ये सबस्क्राईब करा. व्हिडिओला पहिल्यांदा एक लाईक करा, कारण तुमची एक लाईक ह्या व्हिडिओला खूप साऱ्या लोकांपर्यंत घेऊन जायला मदत करते. आणि व्हिडिओ आवडतोय तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. तर मित्रांनो, ज्या कंपन्यांनी लोकांचे पैसे संपवले किंवा त्यांना कंगाल केलं अशा कंपन्या कोणत्या आहेत, तर त्या कंपन्या आहेत. याच्यातील पहिली कंपनी आहे तर रिलायन्स कम्युनिकेशन. लक्षात ठेवा, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत मित्रांनो. याच्यातल्या आपण एक मोजक्या कंपन्या घेतोय, लिस्ट काढायचीच म्हणली तर खूप मोठी होईल, परंतु आपण घेऊ एक रिलायन्स कम्युनिकेशन. आता ह्या कंपन्या मी कशा निवडल्या, तर ॲटलिस्ट या कंपन्या सर्वसामान्य आणि बऱ्यापैकी लोकांना माहीत असतात, त्यामुळे आपण अशा कंपन्या निवडलेल्या आहेत. तर रिलायन्स कम्युनिकेशन 2008 साली एक चांगली कंपनी होती. मार्केटमध्ये एक काळ कंपनीने गाजवला होता, परंतु त्यानंतर न कंपनीला उतरती कळा लागली. आणि जर पाहायला गेला तर कंपनी 850 लेवलच्या वर गेली होती, म्हणजे 850-900 रुपयाला गेली होती. तिथून जी कंपनी खालच्या दिशेने तो स्टॉक पडतोय, आजच्या कंडिशनला अगदी 2-2.5 रुपयाच्या घरामध्ये तो आलेला आहे. लक्षात ठेवा, या कंपनीमध्ये जी लोक लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड होती अशा लोकांचा खूप सारा पैसा याच्यामधून अडकलेला आहे. आणि जी लोक योग्य वेळी बाहेर नाहीत पडली त्यांना याच्यामध्ये लॉस बुक करावा लागलेला आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे येस बँक.
तर मित्रांनो, येस बँकेबद्दल तुम्ही सगळ्यांनीच खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, 2018 पर्यंत येस बँकेने खूप सारी मोठी रॅली मार्केटमध्ये दिलेली आहे. त्या स्टॉकने खूप मोठमोठ्या प्राईस दाखवलेले आहेत. येस बँक जवळपास 2200 रुपयाच्या रेंजपर्यंत गेलेला स्टॉक आहे आणि तिथून तो स्प्लिट झाला आणि स्प्लिट झाल्यानंतरच त्याला वरची लेवल सस्टेन करता आली नाही. त्याच्यासाठी खूप सारी कारणं आहेत. त्या कारणांशी आपल्याला काही घेणं देणं नाही आत्ताच्या कंडिशनला. आपण याच्या आधी त्याच्यावर डिस्कशन केलेलं आहे, परंतु त्याच्यानंतर न याच्यामध्ये उतरती कळायला लागली आणि आज अक्षरशः तो 19-20 म्हणजे अगदी मध्ये मध्यंतरी तो 5 ते 6 रुपयाच्या रेंजमध्ये जाऊन आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे येस बँकेमध्येही खूप सारे लोक इन्व्हेस्टेड आहेत आणि खूप साऱ्या लोकांना याच्यामुळे लॉस सहन करावा लागलेला आहे. आता का ते आपण पुढे पाहणारच आहे शेवटी. याच्यानंतर तिसरा स्टॉक आहे रिलायन्स पॉवर. लक्षात ठेवा, एक रिलायन्सची कंपनी अनिल अंबानी प्रवर्तित कंपनी असल्यामुळे खूप साऱ्या लोकांनी त्याच्या IPO मध्ये भरमसाठ पैसे इन्व्हेस्ट केले होते. परंतु कंपनीचा IPO आल्यापासून त्या स्टॉकने ती लेवल्स कधी अचीवच केले नाही. तिथून त्याला कंटिन्यू उतरती कळा लागलेली आहे आणि आज अक्षरशः जर बघितलं तर 3.5 ते 4 रुपयाच्या रेंजमध्ये तो ट्रेड करतोय. जवळपास तो स्टॉक 350-400 रेंजमध्ये ट्रेड केलेला आहे, म्हणजे ज्यावेळी त्याचा IPO आला होता 2007-08 दरम्यान. तर अशा प्रकारे रिलायन्स पॉवरमध्येही खूप साऱ्या लोकांना लॉस सहन करावा लागलेला आहे. सुजलॉन एनर्जी जी पवन चक्क्यामध्ये काम करते, तुम्ही ऐकलं असेल खूप सारे आजकाल मोठमोठ्या टेकड्या डोंगरांवर काय होतात की आपण पवन चक्क्या पाहत असतो, तर ही एक तरी सुजलॉनची असते किंवा युरॉनची असते. तर याच्यापैकी सुजलॉन ही एक कंपनी 2008 साली खूप सारी तेजीत होती त्या काळामध्ये, म्हणजे जवळपास 10 ते 12 वर्ष आधी. 2008 पर्यंत त्या कंपनीने जवळपास मार्केटमध्ये 450 ते 500 रुपयाची रेंज दाखवली होती. तो स्टॉक त्यावेळी स्प्लिट झाला आणि स्प्लिट झाल्यानंतर ना कंपनीचा परफॉर्मन्सही त्याप्रमाणे राहिला नाही आणि आज अक्षरशः कवडीच्या भावाने स्टॉक ट्रेड करतोय. 3.5-4 रुपयाच्या रेंजमध्ये खेळतोय, अगदी 1 रुपयापर्यंत तो स्टॉक जाऊन आलेला आहे. तर अशा प्रकारे एक चांगली कंपनी पेनी स्टॉक्समध्ये पुन्हा एकदा आलेली आहे. याच्यानंतर ना पुढचा स्टॉक आहे HDIL, हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. ही कंपनी 2008 साली जवळपास 1100 रुपयाचा भाव दाखवला होता या कंपनीने आणि आज तो कितीला ट्रेड करतोय माहिती आहे? फक्त 3 रुपये. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या कंपन्या तुमच्या आमच्या माहितीतल्या कंपन्या आहेत. ह्या साऱ्या कंपन्यांमध्ये लोकांनी खूप साऱ्या वेळा पैसे इन्व्हेस्ट केले किंवा खूप सारी लोक याच्यामध्ये ट्रेडिंगही करत असतात. आणि आता याच्यावर जर स्टोरीज लिहायची म्हणजे तो खूप साऱ्या व्हिडिओज बनवता येतील प्रत्येक कंपनीवर, परंतु आपल्याला हे करायचं नाही. आपल्याला यातून फक्त काहीतरी शिकायचं आहे. तर ही झाली HDIL. ओके, अशा प्रकारे आपण 5 कंपन्या अशा बघितल्या की ज्याच्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे गेले. तर मित्रांनो, आपण 2 गोष्टी आज शिकलो की ज्याच्यामध्ये कंपन्यांनी लोकांना पैसे दिले आणि अशा कंपन्या की ज्यांनी लोकांकडून पैसे घेतले म्हणजे लॉस झाला असं आपण बोलू, जिथे गुंतवणूकदारांना लॉस सहन करावा लागला. याच्यामधून आपण काय शिकणार? आपण एक 5 लर्निंग म्हणजे 5 गोष्टी शिकलो आपण याच्यामधून. काय शिकायच्या? तर ह्या 5 गोष्टी अशा आहेत की तुम्ही प्रत्येकानेही लक्षात ठेवायच्यात. जसं नाण्याला 2 बाजू असतात, तसेच मार्केटलाही 2 बाजू आहेत. लक्षात ठेवा, एक चांगली बाजू आणि एक वाईट बाजू. आपल्याला पैसे जर कमवायचे असेल तर या गोष्टींवर आपल्याला फोकस करायचे. मार्केटला किंवा कोणत्याही कंपनीला नावं ठेवून काही उपयोग नसतो, कारण चूक ही आपलीच असते. योग्य वेळी त्याच्यामधून आपण बाहेर नाही पडलो तर. तर मित्रांनो, पहिली गोष्ट मी अशी तुम्हाला सांगेल, डू नॉट इन्व्हेस्ट ऑल अमाऊंट इन एनी सिंगल स्टॉक. कोणत्याही एका स्टॉकमध्ये कधीच सगळे अमाऊंट गुंतवायचे नाही. आता असं तुम्हाला वाटत असेल की अरे यार, आयशर मोटरने एवढे सारे पैसे कमवून दिले तर चला मी आता एवढे पैसे घेतून सगळे आयशर मोटरमध्ये टाकतो. ही चूक कधीच करायची नाही. कोणताही स्टॉक कितीही चांगला असला तरी सगळे पैसे कधीच एका स्टॉक्समध्ये टाकायचे नसतात. स्टॉक्सचं तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं नेहमी डायव्हर्सिफिकेशन करा, विविध कंपन्यांमध्ये समान पैसे इन्व्हेस्ट करा. दुसरी गोष्ट आपण अशी याच्यामधून शिकणार आहे, स्टॉक मार्केट इज नॉट जस्ट इन्व्हेस्टमेंट इन एनी स्टॉक. म्हणजे लक्षात ठेवा की पैसे आहेत म्हणून कोणताही स्टॉक घेतला आणि त्यात इन्व्हेस्ट केलं म्हणजेच इन्व्हेस्टमेंट किंवा म्हणजे स्टॉक मार्केट आहे का? तर अजिबात नाही. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे नसतात. मार्केटमध्ये जर बघायला गेलं 4-5 हजाराच्या वर कंपन्या लिस्टेड आहेत NSE BSE वर. आता याच्यामधील चांगल्या कंपन्या तुम्हाला निवडणं आणि इन्व्हेस्टमेंट करणं जमणं गरजेचं आहे, कारण स्टॉक मार्केट एक स्किल आहे लक्षात ठेवा. आणि ही स्किल आत्मसात करण्यासाठी तुम्हाला नॉलेजची गरज आहे, बरोबर? आणि अनुभव पण पाहिजे की ज्या गोष्टी मी माझा यूट्यूब चॅनल थ्रू तुमच्यामार्फत
देत असतो, तुम्हाला देत असतो इथे गोष्टी. तिसरी गोष्ट अशी साक्षात ठेवा, रिव्ह्यू युअर इन्व्हेस्टमेंट्स रेग्युलरली. म्हणजे समजा आजच्या कंडिशनला तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये केलेली, तर ती इन्व्हेस्टमेंट वेळच्या वेळी पिरियॉडिकली ॲटलिस्ट एक आठवड्यातून, 15 दिवसातून, महिन्यातून रिव्ह्यू घ्या की मी एवढे एवढे पैसे गुंतवले होते, तो स्टॉक कशाप्रमाणे परफॉर्म करतो आहे, याच्यामध्ये मला अजून इन्व्हेस्टमेंट करून ॲव्हरेज करणं गरजेचं आहे का, याच्यामधून मला बाहेर पडणं गरजेचं आहे. ओके, आता ह्या गोष्टी मी सगळ्या वेळच्या वेळी तुम्हाला शिकवलेल्या आहेत, तुम्ही इथून शिकू शकता, लक्षात ठेवा. त्यासाठी चॅनलला तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करायचं, जेणेकरून अपडेट्स मिळत राहतात आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पण मिळत राहतील. याच्या पुढची गोष्ट लक्षात ठेवा, इन्व्हेस्ट टेक्निकली अँड फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स ओनली. लक्षात ठेवा, जे स्टॉक्स टेक्निकली स्ट्रॉंग असतात, ओके, चार्टवर त्यांना आपल्याला बघितलं की कळतं की कशाप्रकारे तो 45-50-60 डिग्रीमध्ये चाललेला स्टॉक आहे. फंडामेंटली म्हणजे काय, तर कंपन्यांवर कर्ज जास्त असणं गरजेचं नाही, बरोबर. त्यांचे विविध रेशो असतात, पी व्ही रेशोज, डेप्ट रेशो वगैरे, नाही का, डेप्ट टू इक्विटी रेशो, असे खूप सारे रेशो, त्यांचा अभ्यास करा, मॅनेजमेंटचा अभ्यास करा. लक्षात ठेवा, ह्या ज्या 5 कंपन्या आपण शेवटच्या बघितल्या किंवा तुम्हीही काही कंपन्या बघितल्या असतील, मोस्टली कंपन्यांचं मॅनेजमेंटवर खूप सारं डिपेंड असतं. जर एखाद्या कंपनीचं मॅनेजमेंट किंवा त्याचा प्रमोटर जर खराब लागला, कुठल्या स्कॅममध्ये अडकला, तर मोस्टली अशा कंपन्या लवकर डबघाईला येतात आणि नामशेष होण्याच्या मार्गावर जातात. त्यामुळं या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला स्टडी ठेवायचा आहे. आणि सरळ शेवटी गोष्ट, एक्झिट ऑन टाईम इफ स्टॉक क्रॅश. लक्षात ठेवा, समजा मी आज आपण बोलतो की चांगल्या टॉप 10 कंपन्यांमध्ये HDFC बँक वगैरे, अशा अशा कंपन्यांची आपण नावं घेत असतो. आता असं आहे का की HDFC बँक म्हणजे खूप चांगली कंपनी आहे? आजपर्यंतच्या रेकॉर्डनुसार खूप चांगली कंपनी नक्कीच. फ्युचरमध्ये जर त्याच्यामध्ये एखाद्या दिवशी क्रॅश झाला, जसं येस बँकेत झाला, तर आपली इन्व्हेस्टमेंट त्याच्यातून जो काय प्रॉफिट किंवा जो काय लॉस होत असेल तो घेऊन बाहेर पडणं कधी उत्तम ठरतं. म्हणजे कसं, समजा आता येस बँक होता, तो एकाच दिवशी 30-40% क्रॅश झाला होता. म्हणजे एका दिवशी असा एखादा स्टॉक पडला 40%पेक्षा जास्त किंवा त्याच्या आसपास, तर सर्वसाधारणपणे तुमची इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉकमधील काढून घ्या, संपूर्ण काढून घ्या, जेणेकरून पुढे त्याच्यामधील फॉल पासून तुम्ही वाचू शकता आणि जो काही छोटा मोठा प्रॉफिट किंवा लॉस होत असेल तो बुक करा त्यावेळेला. ह्या 5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. आणि आता तुमच्यासाठी एक काम देतो, लक्षात ठेवा, तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. तुम्हाला असे कोणते वेल्थ क्रिएटर्स स्टॉक माहिती आहेत आणि वेल्थ डिस्ट्रॉयर्स असे स्टॉक्स तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे. लक्षात ठेवा की ज्या स्टॉक्सने लोकांना भरपूर पैसे मिळवून दिले आणि ज्या स्टॉक्समुळे लोकांचा खूप सारा लॉस झाला मार्केटमध्ये, ओके, अशा कंपन्यांची नावी तुम्ही खाली टाकायची. ही कोणत्याही प्रकारची टिप्स कोणी समजून खरेदी किंवा विक्री करू नका, असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला? मित्रांनो, माझी जी अकॅडमी आहे ती विविध शहरांमध्ये आम्ही जे काही ट्रेनिंग्स घेत असतो, ऑनलाईन ट्रेनिंग्स घेत असतो, माझी वेबसाईट आहे, तिला भेट द्यायला विसरू नका, www.khamkarsview.com. या वेबसाईटवर मी सारी माहिती, माझे कोर्सेस याच्याबद्दल माहिती मी तिथे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण जर स्टॉक मार्केट एक स्किल आहे, ते जर डेव्हलप करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे मित्रांनो, आणि याची खूप गरज आहे येणाऱ्या काळामध्ये. अशा प्रकारे अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला नक्की कळवायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांनाही स्टॉक मार्केट शिकायला मदत होईल. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.